छत्रपती शिवाजी महाराजांबाबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत उदयनराजे भावनिक झाले आणि म्हणाले की हा दिवस बघण्यापेक्षा मेलो असतो तर बरं झालं असतं छत्रपती शिवाजी महाराजांवर जे वक्तव्य केलं गेलंय ते निषेधार्ह आहे असं मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलंय महाराष्ट्रात प्रत्येक कार्यक्रमापूर्वी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून सुरुवात केली जाते मात्र जर आज शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधानं करण्यात येत असतील आणि ती खपवून घेतली जाणार असेल तर शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही असे उदयनराजे म्हणाले शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करत नसाल तर शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही असं म्हणत उदयनराजे यांनी भाजपला घरचा आहेर दिलाय उदयनराजे म्हणाले की काही लोक म्हणतात त्यांना लिहून देण्यात आलं मग ते बोलले मात्र असं होत नाही ते सुज्ञ आहेत वयाने मोठे आहेत राज्यपाल आहेत अशा जबाबदारीच्या पदावर असताना असं विधान करतात तेव्हा त्याचा ते अर्थ काय घ्यायचा कोण तो त्रिवेदी म्हणे माफीनामा त्याने बुद्धी चेक केली पाहिजे सर्वजण मुघलांना शरण गेले होते तेव्हा एकटे ते छत्रपती शिवाजी महाराज मुघलांशी लढले होते असंही उदयनराजे म्हणाले राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची भेट घेऊन याबाबत त्यांना सांगणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं द कॉलमसाठी मुकुंदराज काकडे सातारा